की चित्राताई आता बलात्कार होत नाहीत का, आता महिलांवर अत्याचार होत नाहीत का? होतात. पण त्या ठिकाणी शिंदे फडणवीस सरकार हे कारवाई करताना दिसत आहे. मी याआधीही असं कधी म्हटलं नव्हतं की आमचं सरकार आल्यानंतर बलात्कार बंद होतील, विनयभंग बंद होतील, महिलांवरचे अत्याचार बंद होतील, कारण ही समाजातली विकृती आहे. पण त्या त्या वेळेला त्या त्या वेळेचं सरकार या घटनांवरती काय भूमिका घेतं हे पाहणं अतिशय गरजेचं असतं. या 2.5 वर्षामध्ये किती अधिकाऱ्यांना तुम्ही बडतर्फ केलं, कितींवरती कारवाई केली हे सरकारने एकदा सांगावं आम्हाला. किती मेल केले असतील, भेट तर होतच नव्हती. आणि त्याच्यामुळे फक्त तुमचं पत्र मिळालं हे मात्र बोटभर उत्तर, एक ऑटोमेटेड आन्सर आपण ज्याला म्हणतो, ते मात्र माझ्या सगळ्या मेल्सवरती आहे. आता मला लोक विचारतात की चित्राताई आता बलात्कार होत नाहीत का, आता महिलांवर अत्याचार होत नाहीत का? होतात. पण त्या ठिकाणी शिंदे फडणवीस सरकार हे कारवाई करताना दिसत आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आणि इथे महिला मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याची गय केली जाणार नाही अशा पद्धतीचं हे सरकार चाललेलं आहे. मला आवर्जून तुम्हाला 3-4 घटनांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. नंदुरबार मधली घटना होती, एका आदिवासी महिलेवरती सामूहिक बलात्कार करून तिला झाडाला टांगण्यात आलं होतं. वडिलांना वाटलं माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, तिला मिठामध्ये पुरण्यात आलं. ज्या वेळेला आम्ही तिकडे गेलो आणि सत्य परिस्थिती लक्षात आली, ती परिस्थिती आम्ही गृहमंत्री आमचे नेते देवेंद्रजींच्या निदर्शनाला आणून दिली. त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटमधनं माहिती घेतली आणि बंधू भगिनींनो त्या केसमध्ये एक आयो आणि एक PI ला तात्काळ सस्पेंड करायचं काम हे शिंदे फडणवीस सरकारने केलंय. पुण्यामध्ये एका महिलेवरती हेड कॉन्स्टेबलने मारलं, FIR च्या ऐवजी NC गेली. ही घटना समोर आली, ही निदर्शनाला आणून दिली, माहिती घेतली गेली आणि त्याही ठिकाणी त्या हेड कॉन्स्टेबलला सस्पेंड करायचं काम शिंदे फडणवीस सरकारने केलंय. मागच्या वेळेला मी तुमच्याकडे आले होते भंडाऱ्याच्या केसमध्ये, त्याही ठिकाणी 2 अधिकारी 1 महिला अधिकारी यांच्यावरती कारवाई करायचं धाडस शिंदे फडणवीस सरकारने केलं. मंत्रालयामध्ये एका अवर सचिव महिलेला एका तिचा अपमान करण्याचा प्रयत्न तिथल्या पुरुष अधिकाऱ्याने केला, त्याला त्या डिपार्टमेंटमधून कार्यमुक्त करायचं काम हे शिंदे फडणवीस सरकारने केलं. हा लाऊड मेसेज आहे की या शिंदे फडणवीस सरकारमध्ये कुणीही महिला मुलींकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. भयमुक्त आणि भीतीमुक्त महाराष्ट्र महिलांसाठी करायचं काम हे शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून होईल आणि ते काम त्या ठिकाणी चालू आहे. आपण बघितलं 2.5 वर्ष ऑनलाईन सरकार होतं, कुणी कुणाला भेटत नव्हतं. आता मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री फील्डवर आहेत, लोकांना भेटत आहेत, मंडळांना भेटी देत आहेत. आणखीन जितकं जास्त लोकांपर्यंत जाता येईल पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण त्याही ठिकाणी त्यांच्यावर टीका केली जाते. मला 2-3च विदर्भातल्या गोष्टी सांगायच्या आहेत. सरकार कसं काम करत आहे, परवा मी बुलढाण्याला होते, त्यावेळेला तिकडे सन्माननीय पंतप्रधानांचं TB मुक्त भारताचं एक अभियान आहे 2025 पर्यंत, आणि त्या अनुषंगाने मी TB हॉस्पिटलला भेट द्यायला गेले होते. त्या TB हॉस्पिटलमध्ये स्पेशल डायट बंद होतं. आपल्याला कल्पना आहे की TB चा रुग्ण जो आहे तो फक्त औषधांनी बरा होत नाही, त्याच्यासाठी एक खुराक लागतो, दूध, अंडी, बाकीच्या फळं वगैरे सगळं. गोरगरिबांना कुठून परवडणार? मग सर्वसामान्य रुग्णालयामध्ये जसं जेवण आहे तसं जेवण TB हॉस्पिटलमध्ये सुद्धा दिलं पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी होती. पुढे वाशिमला आले, तिथे महिला रुग्णालय, पण ते फुल फ्लेजमध्ये चालू नाही म्हणून त्या ठिकाणी मागणी आली. आणि या दोन्ही गोष्टी पब्लिक हेल्थचे मंत्री तानाजी सावंत यांच्या कानावरती मी घातली. पुढच्याच दिवशी त्यांनी त्या डिपार्टमेंटची बैठक बोलवली, संबंधित विभागांकडनं माहिती घेतली आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये बंधुत्व हे सांगताना मला आनंद होतोय की बुलढाण्याच्या TB हॉस्पिटलमध्ये स्पेशल डायटही चालू होणार आहे आणि वाशिमचं महिला रुग्णालयसुद्धा फुल फ्लेजने चालू होणार आहे. हे आहे शिंदे फडणवीसांचं सरकार, असे खूप निर्णय सांगता येतील.